अखिल भारतीय अध्यक्ष आहे. मी पुण्याहून आहे, मी ओरिजिनल सेंट्रल बँकेवर. आज आम्ही जो आझाद मैदानावर इथं धरणा प्रोग्राम केला आहे, त्यामध्ये सगळ्या नॅशनलाइज बँकाची लो पेन्शनर्स आहेत, त्याशिवाय स्टेट बँकेचे पण आहेत. आमच्या मुख्य मागण्या या आहेत की केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, ते प्रत्येक जी निवृत्त संघटना आहे, राज्याची असेल, केंद्राची असेल, रेल्वेज आहे, डिफेन्स आहे, ते निवृत्त संघटनांशी बोलतात. पण बँकिंग क्षेत्र एकच असं आहे जिथं आमच्या लोकांशी ते बोलायलाच तयार होतं. इंडियन बँक असोसिएशन जे आहे, ज्यांच्याकडे वेजरविजेचे टॉक्स होतात, ते म्हणतात की आम्हाला काही वर्ण आम्हाला काही मॅन्डेट नाही आहे, आम्हाला काही आदेश नाही तुमच्याशी बोलायला. तर वर्षानुवर्ष झाले आमच्या ज्या मागण्या आहेत ना, त्याच्यावर काही चर्चा होत नाही, कुठलंही सोल्युशन होत नाही. आम्ही कोर्टात गेलो तर हे म्हणतात तुम्ही काही झालं तर लगेच कोर्टात जा. कोर्टात गेलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही गेलं तरी प्रॉब्लेम आहे. बोलायला सांगितलं तर बोलायला तयार नाही आहे. जे सर्व्हिस युनियन्स आहेत त्या लोकांशी ते बोलतात, आणि ते लोक काय करतात, त्यांचे स्वतःचे जे इशू आहेत त्याच्याबद्दल ते बोलतात. म्हणजे आजच्या तारखेला अशी स्थिती आहे की आमचे जे इश्यूज आहे, डिमांड्स आहे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि एक विशेष अशी मागणी आहे, जे फॅमिली पेन्शनर्स आहेत आमच्या, आज त्यांना 15% म्हणजे कोणाची डेथ जर झाली त्याला 10,000 पेन्शन मिळत असेल तर दुसऱ्या दिवशी त्या फॅमिलीला पेन्शन 1,500 रुपये होऊन जाईल. आमचं म्हणणं आहे की या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जी फॅमिली पेन्शन आहे ती आम्हाला द्यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा 5 पैसे सुद्धा बँकेच्या P&L लागणार नाही का? कारण बँकेमध्ये जी पेन्शन आहे त्याच्यासाठी बँकेचा एक पेन्शन फंड आहे, आणि पेन्शन फंडामध्ये आम्ही प्रत्येकाने पैसे दिलेले आहेत. दरवर्षी बँकसुद्धा त्याच्यात पैसे घालते, आणि त्याच्यातनं जे इन्कम आहे ते भरपूर आहे. मग अशा स्थितीत जे आमच्या वाजवी मागण्या अगदी वर्षानुवर्षाच्या झालेल्या नाहीत, त्याच्याशी आमच्याशी चर्चा करावी आणि आमचं त्याच्याबद्दल काही ना काही पॉझिटिव्ह सोल्युशन व्हावं, याच्यासाठी हा धरणं आहे.